नागपूर आयमोचं हे आमचं दुसरं वर्ष आहे खरं तर. मागच्या वर्षी माझ्या मुलींनी आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून असं सुरू केलं की आपण लिहूया, आणि मग आम्ही 5-6 जणांनी मिळून ते फेसबुकवरती कविता लिहिल्या. आणि मग या दुसऱ्या वर्षी पण तसंच झालं, एका विद्यार्थ्याने सांगितलं की आपण परत लिहूया, आणि मग परत कविता लिहायचं सुरू झालं. यावर्षी मी असा प्रयत्न केला की मीटरमध्ये लिहूया, कारण छंदामध्ये लिहिणं हे याला एक वेगळंच एक अनुशासन लागतं, आणि मग ते डिसिप्लिन जर नसेल तर ती कविता उगाचच फापट पसारा केल्यासारखी होते. त्यामुळे मग मी यावेळेला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जितकं जमेल तितकं विशिष्ट मीटरमध्ये लिहायचा प्रयत्न केला. खूप मोठं आव्हान असतं हे मला कळलं, आणि मला हेही लक्षात आलं की मीटरमध्ये लिहिण्याने आपला एकूण शब्दसंग्रह वाढतो, आणि रचनांच्या बाबतीत जी काही आपली एक नाजूक अशी हळुवार उकलत जाणारी जी काही एक प्रक्रिया असते कविता करत असतानाची, ती शिकायला मिळाली. आणि हे मला हे शिकायचं होतं, मी कवी नाही पण मला हे शिकायचं होतं की त्या कवितेची प्रक्रिया काय असते, त्यामुळे मी यावेळेला छंदात दिलं. मी कीर्तनकार आहे आणि बरेच वर्षात कीर्तन करायला जमलं नाही, वेळ मिळाला नाही. यंदा मला आपल्या शनी जयंतीनिमित्त कीर्तन करायला संधी मिळाली, आणि मला असं लक्षात आलं की शनी जन्माविषयीचं आख्यान मला कुठे लगेच मिळालं नाही, आणि ही संधी साधून मी असं केलं की मी स्वतः शनी जयंतीसाठी लागणारं आख्यानच लिहून काढलं आणि ते छंदामध्ये लिहिलं. खूप आनंद आला, कारण छंदामध्ये लिहिणं तसंही खूप कठीण, आणि त्यात कीर्तनामध्ये गेय छंद आहे आणि त्याच्यामध्ये लिहिणं आणखी कठीण, त्यामुळे हे खूप छान शिकायचा एक अनुभव होता. असा हा नायपूर आयमोचा महिना एप्रिलचा आमचा खूप मजेशीर गेला.